शिवसैनिक वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या भावना पोहोचवतात। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका शिवसैनिकाने मोटरसायकलवर चित्ररथ साकारलाय। या मोटरसायकलवरच आतापर्यंत खूप युत्या झाल्या। आता दोन वाघांची म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती भावी अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी शिवसैनिकांची भावना आहे आणि खटाव येथील शिवसैनिकाने चित्ररथाच्या माध्यमातून आपली ही भावना व्यक्त केलेली आहे। अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात थेट आपल्याबरोबर आहेत। संभाजी, शिवसैनिक वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतात, या चित्ररथामागे त्यांची काय भावना आहे, काय अधिक अपडेट्स? खरतर या दसरा मेळाव्याला भावनिक किनारा आहे। वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेनेला पूर्व पदावर कसं आणता येईल, पूर्वीचं वैभव कसं प्राप्त करता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न शिवसैनिक करत आहेत। काय नेमकं केलं पाहिजे तर हा जो बॅनर आहे हा चित्ररथ केलेला आहे एका मोटरसायकलवर सातारा जिल्ह्यातील सुनील घाडगे या कार्यकर्त्यानं, आणि या चित्ररथावर आवाहन केलेलं आहे की सगळ्या युत्या झाल्या, आता फक्त या दोन वाघांची युती व्हावी हीच इच्छा आहे। म्हणजेच दोन वाघ म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती व्हावी अशी भावना या कार्यकर्त्यानं व्यक्त केलेला आहे। माझ्यासोबत हा कार्यकर्ता आहे, काय सांगाल सुनीलराव, काय भावना आहे तुमची? नमस्ते, मी सुनील संपतराव घाडगे, पाचवर जाडोका खटाव, जिल्हा सातारा, 350 किलोमीटर या ठिकाणी बाईक चालवत कालपासून निघालो आहे, या ठिकाणी पोहोचलो आहे। आमची फक्त एकच खंत होती की उद्धव साहेबांनी आम्हाला 27 जुलै त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगितलेलं की आम्हाला माझ्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावू नका, तुम्ही फुलगुच्छ देऊ नका, फक्त तुम्ही आमचे शिवसेनेसोबत प्रथमपासून काम करताय, तुमची निष्ठा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती व्हावी अशी का भावना? कसं आहे, आपल्या घराघरात जेव्हा भावाभावात वाद होतात तेव्हा आपल्या घराचे वासे जळतात किंवा घर पडायला लागतं, तेव्हा आपल्याला वाटतं की नाही आपल्याला भावाशिवाय पर्याय नाही, आणि भावानं एकत्र राहिलं तरच आपलं घर पुढे जाऊ शकतं, तर आपण भावकीय करू शकतो, तर आपण गावी करू शकतो। तशाच पद्धतीने हे भावभाव काही गोष्टीने, काही कोणाचं इगो असेल म्हणा किंवा त्यांच्या अंतर्गत काही कारण असतील, पण या माझं म्हणणं आहे की राजसाहेबांनी भाषण करावं, उद्धव साहेबांनी पक्ष सांभाळावं, आदित्य साहेबांनी दौरे करावेत, कुठेतरी तुम्ही वाटाघाटी करा, तुम्ही बसा एका ठिकाणी आणि बाकीच्यांसोबत चार खोलीत चर्चा करण्यापेक्षा ती त्यांची क्वालिटी पण आहे, आणि आपणच आपल्या घरामध्ये काहीतरी कुणीतरी मागास, घरातलं भांडण मिटावं आणि हे दोन भाऊ एकत्र यावेत अशा प्रकारची भावना हा शिवसैनिक व्यक्त करतोय। अगदी संभाजी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।